हॅलो फ्रेंड्स, सह्याद्री पर्वतरांगामध्ये स्थापित असलेला भैरवगड साताऱ्यापासून 250 किलोमीटर आणि पुण्यापासून अवघा 130 किलोमीटर अंतरावर असणारा हा देखणा आणि सुंदरगड आज आपण पाहणार आहोत. हा गड 2500 वर्षापूर्वीचा जुना अशी नोंद इतिहासामध्ये केली गेली आहे. ॲक्च्युली जायचं होतं पण जाण्याचा योग नाही आला. माझा एक भाऊ अंकित आणि त्याचे काही मित्र या ट्रेकवरती गेले होते, पण डोंट वरी, आपण ह्या ट्रेकवरती नक्की जाणार आहोत. हे सगळे फुटेजेस हा व्हिडिओ त्यांच्याच मोबाईलमधील काही फुटेजेस घेऊन तयार केलेला आहे, पण काही व्हिडिओज व्हर्टिकली शूट केले गेले आहेत ते आपण समजून घेऊया. तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया. पण तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिलॉग बघायचा आहे आणि हा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला मला कमेंट करून कळवायचं आहे. पण आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला.
पालखी असते, दोन चार गावामध्ये ती पालखी. आता त्याला स्वरूप मोठं आलं, आता सप्ता चांगला होतो इथे, भयंकर लोक असतात इथे. आणि सतत गुरुवारी तर इथे असते ना, वरती गोरक्षनाथ गड आहे वरती, आता तुम्ही जाऊ तुमच्या साताऱ्या जवळ काय आपलं आपलं आश्रम आहे, तिथूनच रोड आहे. आता तिथे आमचा बार्शी जो रोड आहे ना, तिथं सांगितलं मी लोटंगणे महाराजांचं मठ आहे ना, त्याच्या बाजूलाच आमचा आश्रम आहे मोठा. अगदी बाजूला इकडे काय अकवाल जागा केली, आता साजेकर त्याच्या समोर आहे, त्या वाल्यांच्या करता तिथं आहे. सोलापूर रोड, सोलापूर हवेला का होता त्यावरती गडाच काय त्याच्यावरती वरती गडाचं तिथे मग त्यांनी पांडवकालीन आहे ते कोरले ना तुमचं. आता तुम्ही जिथे वस्तीला राहिले होते नाईट केली, तिथे पूर्ण त्या कोरलेलं आहे पूर्वीपासून. आणि दोन पाण्याचे झरे आहेत बघा, पाणी मिळालं का तुम्ही? सुंदर पाणी असतं तिथे. आणि काही दिवस असं तिथे पांडव राहता असा इतिहास आहे, मी आम्ही कुणीच बघितलेला नाही. पण आज सर्व तुमचा आमचा जो चालतो तो निवड विश्वासावर, शासनावर विश्वास आहे, धर्मावर विश्वास आहे, संतावर विश्वास आहे, हे चाललंय आपलं. गोरक्षनाथाच्या याच्यामध्ये ना मुंबईपासून 100 किलोमीटर, आता मुंबईपासून 100 किलोमीटर तर हाच गड येणार सह्याद्रीच्या नाही सह्याद्रीच्या कुशीमध्ये. हाच एक शब्द आहे पुस्तकांच्या, बरोबर हिंदी पुस्तक आहेत त्याच्यामध्ये. मुंबईपासून 100 किलोमीटर हाच होऊ शकतो, कारण दुसरा गोरखगड नाही. इथे तपभूमी केली, तप केलेलं आहे ते असेल. त्याच्यात तो जो लहान गड आहे ना तो मच्छिंद्र म्हणतो, पण त्याच्यावर रस्ता नाही. आणि असं संशोधन ऐतिहासिक संशोधनकारांचं मत आहे का त्याच्यावर काहीतरी त्याच्यामध्ये आहे, काहीतरी धन आहे. आजपर्यंत कुणी गेलाच नाही तिथे, आजपर्यंत कुणी गेलं नाही तिथे. जाणारे ते भुंगे आहेत असे तो कैसे है आप लोग? ये पूछ क्या रहे हो? पहले से हमारा दिमाग फटा हुआ है, तुम्हें गांड और डड़े बजेंगे, डा बजेंगे लेकिन कारण देवी जी है. पहले से सुबह सुबह मूड ठीक नहीं बोला था, तो मूड मत खराब कर मत. 15 क्या बोला था? चित निकला आते हैं शिव शंकर शिव पार्वती हर हर महादेव.